अरुंधतीताई तुम्हीच सांगा, अनघाची आई तर म्हणते की अनघा आमची मुलगी जरी असली तरी तिच्या वागण्यात तुमची झलक दिसते, तुम्हाला खूप मानते ती, तुम्हाला सगळ्यांनाच खूप मानते. आता मला सांगा, आमच्या जागी जर तुम्ही असता तर काय केलं असतं? प्रदीपराव, अरुंधती तुमच्या जागी असती तर तिने काय केलं असतं माहित नाही, पण ती अनघाच्या जागी होती तेव्हा तिने काय केलं हे सगळ्यांना माहिती. ती हे घर सोडून निघून गेली. प्रदीपराव, अभिषेक माझा मुलगा आहे, म्हणूनच त्याच्या चुकीची त्याला जाणीव नसली तरी आई म्हणून मला खूप दुःख आहे. कुठेतरी आमचे संस्कार कमी पडले म्हणून तो असा वागतोय. आई म्हणून आपल्या मुलांचा संसार टिकावा असंच वाटणार हो मला, आणि त्यात जर कोणा एकाची फरफट होत असेल तर तसं झालेलं मला नाही चालणार. जितकी ईशा माझी मुलगी आहे तितकीच अनघा आहे, आणि फक्त अभिजी नाही तर अनघाची आई म्हणून पण मी हात जोडून माफी मागते तुमची. प्रदीपराव, तुमची तळमळ मला समजतीये, पण आपण अनघाचा निर्णय तिच्यावर सोपवूया. आत्ता तुम्ही तिच्यासाठी निर्णय घेतला तर तेही योग्य ठरणार नाही. शाणी मुलगी आहे, विचार करूनच काय तो निर्णय घेईल. तेही बरोबरच आहे, पण मी असा हातावर हात धरून कशापासून राहू? अहो, पण ती आता फक्त अभिची बायको नाही, या घराचा आधार आहे. अरुंधती घर सोडून गेल्यानंतर तिने हे घर सांभाळलं, या घराला आधार दिला. इतकंच काय, तिचा जीव धोक्यात असताना संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं होतं आणि कायम राहील. आता ती आमची आहे प्रदीपराव, आमच्या सुनेला आमच्या पंटीला आमच्यापासून हिरावून घेऊन जाऊ नका. मी हात सोडते तुमच्या समोर. आजी, काय करताय तुम्ही? हे अनघा बाळा, आम्ही आजपर्यंत आमचा कोणताही निर्णय तुझ्यावर लादला नाही, आजही नाही लादणार. तू जो काय निर्णय घेशील ना मला मान्य असेल, पण एक लक्षात ठेव, तू जो काय निर्णय घेशील पूर्ण विचार करून घे. तुला इथं राहायचंय की आमच्या बरोबर आता घरी यायचंय? मी पते ते गृग स्मरामी सुमुहूर्त सावधान. मी आहे तसं मला एक्सेप्ट करशील? आपल्या दोघांचं एकत्र आयुष्य कसं छान जावं यासाठी मी स्वतःमध्ये बदलतो, पण तू मला कितपत सहन करशील हे मी नाही सांगू शकत. मी जरी वयाने मोठा असतो ना तरी आपल्यात मॅच्युअर तूच असणार होतीस. मी तुला प्रॉमिस करतो, आपलं बाळ या जगात येताना मी तुझ्या शेजारी तुझा हात पकडून तुझ्या बरोबर असेल. दादा, तुम्ही मला खरंच खूप प्रेमाने वाढवलं, एखाद्या राजकन्येसारखं वागवलं. असा शब्द कधीच खाली पडू दिला नाही, माझ्यावर कधी कुणी आवाजही चढवला नाही. आणि या घरातही मला तेवढंच प्रेम मिळालंय, म्हणजे मी ना कधी स्वप्नातही विचार केला नव्हता ना एवढं प्रेम एवढी माया. आज तुम्ही माझ्या जागेवर उभे राहिलात ना तर तुम्हाला कळेल मी किती भाग्यवान आहे ते. दादा, अभिची बायको म्हणून या घरात आले, पण त्याही पेक्षा खूप नाती निर्माण झाली, आणि आता ही सगळी नाती माझ्या आयुष्याचा भाग आहे.
माझ्या कठीण काळात माझ्या पाठीशी एक नाही दोन कुटुंब होती. मला सुद्धा वाटत होतं की छकुलीला घेऊन सरळ घरी निघून यावं. हवीचा खूप राग आला होता, अजूनही आहे. त्याला मी कधी माफ करू शकेन की नाही मला माहित नाही. पण त्यात ह्या सगळ्यांची काय चूक आहे? अभिवर प्रेम करायची, त्याच्यावर विश्वास ठेवायची आता शक्तीच उरली नाहीये माझ्यात. पण तरीही मला यांना सोडून नाही येता येणार. दादा, मी इथेच राहते. अभिच्या डोळ्यासमोर त्याच्या लेकीला मोठं होऊ द्या, कारण छकुलीला सुद्धा तिच्या बाबांची खूप गरज आहे म्हणून. ताईची परिस्थिती वेगळी होती. तिने जो निर्णय घेतला तो तिच्या दृष्टीने योग्य होता आणि तिने ते सिद्धही केलंय. पण मी इथून कुठेही जाणार नाहीये, कारण हे माझं घर आहे, माझ्या छकुलीचं घर आहे. मला इथेच राहायचंय दादा. माझं माहेर आहेच, त्याची ओढही आहे मला. पण माझं सासर सुद्धा खूप प्रेमळ आहे हो. मग एकाची शिक्षा या सगळ्यांना का? माझ्या छकुलीपासून तिची ही नाती नाही हिरावून घेऊ शकत मी. तिचा काका, तिचे आत्तू, आजी आजोबा, पणजी, पणजोबा, दादा, ती या गोतावळ्यात मोठी होणार आहे. किती लाड करतील तिचे सगळे, तिलाही असंच राजकन्येसारखं वाढवतील. दादा, हिच्या नशिबातलं सुख मी नाही काढून घेऊ शकणार. मी नाही येत कायमची, मी इथेच राहते. बघितलं अभिषेकराव, तुमच्यापेक्षा आमची लेक तुमच्या घरच्यांचा जास्त विचार करते आणि अशा मुलीला दुखवताय तुम्ही. तो वरचा आहे ना, तो सगळं बघतोय, सगळ्याचा हिशोब ठेवला जातो. म्हणून म्हणतोय असं करू नका, शहाणे व्हा. अनघा, बाळा, तू जो काय निर्णय घेशील ना तुम्हाला मान्य असेल. अभिषेकराव, अनघानं आज हा निर्णय घेऊन हे सिद्ध करून दाखवलंय की मुलगी काय किंवा सून काय, तिने सतत आपल्या गरजांपेक्षा आपली नाती श्रेष्ठ मानली आहेत. तुम्ही बघा, एका चुकीमुळे तुम्ही काय गमावून बसलायत ते. कदाचित एक वेळ अशी येईल की अनघा तुमची चूक विसरेल, तुम्हाला माफ करेल, पण मी तुम्हाला माफ करणार नाही. तुमचं नशीब समजा अनघानं इथं राहायचा निर्णय घेतलाय, नाही तर मी खूप पुढचा विचार करून आलो होतो. चल आशू, गाजर हलवा तयार आहे, तुला हवा तेव्हा खा. येस, मी पडते जरा. आता संध्याकाळच्या वेळेला कुठे पडते साई? पडते म्हणजे झोपत नाहीये रे, जरा आडवी होते, पायाखाली उशी घेऊन 10 मिनिटं आडवी होते. काय ना, बराच वेळ उभं राहिलं की पायावर सूज येते माझ्या. आई आई आई, आपण डॉक्टरना दाखवायचंय का? अरे तसं काही नाहीये, एवढं होणारच. आणि आपण मागच्या वेळेला गेलो होतो फॉलोअपला, तेव्हा मी डॉक्टरना सांगितलेलं आहे. ठीक आहे, पण आता कोण आलं?
अरे काय झालं? आमची ट्रिप कॅन्सल झाली. यशचा फोन आला होता मी अर्ध्या वाटेत असताना. का? अनघाचे वडीलच आलेत तिला भेटायला आणि कदाचित तेच तिला घेऊन जातील. हा मग ठीक आहे. एक मिनिट, घेऊन जातील म्हणजे काही दिवसांसाठी ना? ते काही माहिती नाही, पण त्यांची तब्येत बरी नव्हती ना. हो ना, त्यांना प्रवास करायला परवानगी नाही असं अरुंधतीने मला सांगितलं होतं. हो मे बी, पण त्यांना नातीला भेटावं असं वाटलं असेल म्हणून आले असतील. हा ते बरोबर आहे, आणि अभिषेकशी सुद्धा बोलायचं असणार त्यांना. त्याच्या अशा वागण्याने संतापले असतील ते. हो साहजिक आहे, ते अजूनच थोडे कन्झर्वेटिव्ह विचारांचे असणार. किती पुढारलेल्या विचारांचे असले तरी सुद्धा आपल्या मुलीला हे असं दुःख आणि त्रास दिला म्हटल्यावर कुठल्याही वडिलांना राग येणारच. ट्रू. एनिवे नंतर फोन करतो अरुंधतीला, किंवा ती उद्या ऑफिसमध्ये येईल तेव्हा कळेलच काय ते. आणि हे बाशू, तिला म्हणा आता या सगळ्याचा तू स्वतः त्रास करून घेऊ नकोस. अभिषेक आता मोठा मुलगा आहे, त्याच्या आयुष्याचे प्रश्न त्याला सोडवू दे. आणि तसंही एका ठराविक वयानंतर मुलांचं वागणं काही आपल्या हातात नसतं. पण आई ती तिच्या सुनेला सपोर्ट करते आणि गिवन सिच्युएशन मध्ये तेच योग्य आहे, म्हणून तर अभि चिडलाय ना तिच्यावर. या सगळ्याचा तिला मनस्ताप मात्र होणारच आहे. एक चांगलं आहे की ऑफिसमध्ये येते दररोज, म्युझिक स्कूलमध्ये शिकवते, म्हणून थोडं डिस्ट्रॅक्शन तरी. आई आई थांब 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 थांब, अनिश दरवाजा उघड. आई तू ये इथे बस, तू अरे तू बस इथे पहिले. हाय 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 आशा. हाय मावशी. हाय. तू आता इथे कशी काय? सहज आले. अरे मला एकटीला घरी खूप बोर झालं होतं, म्हणून म्हटलं एकटी बोर होण्यापेक्षा आपण सगळे बोर होऊया. हे काय, तू कुठे चाललायस? ग नाही मॅम, मी घर सोडून जातोय. का, काही झालंय का? हो, चाचू आणि माझं भांडण झालंय, तो खूप बोललाय मला, चालताव म्हणाला इथून. आशू पण कारण काय, आता कुठे जाणार आहे हा? ए गपरे अनिश, काहीतरी काय बोलतो बस, तुला खरं वाटतंय बघ. अरे चाचू प्ले अलॉंग ना. व्हॉट प्ले अलॉंग, मारेल ही मला. ते एवढा काय घाबरतोस तू? म्हणजे अरुंधती मॅमला घाबरतोस हे माहिती होतं, आता यांनाही. अरुंधतीला घाबरतोस तू का? असं काही नाहीये ग, एक गपरे तू जरा. अरे आशू तिला चहा कॉफी काही विचार. मावशी मला ना ऍक्च्युली खूप भूक लागली. गाजर हलवा केलाय आशू दे रे. ऐक ना मावशी, मला आता गाजर हलवा खायचा मूड नाहीये, चायनीज खावासं वाटतंय. एक काम करूया, आपण सगळे बाहेर जाऊया. मी नाही बाई, पाय दुखतात माझे. ऍक्च्युली मलाही जमणार नाही आता. ओके दिलेस ऑर्डर. आशू मला घरी बसून कंटा आला म्हणून मी इकडे आले, तर तुम्हाला परत घरीच बसवतोय काय हे? अरे मग तुम्ही दोघे जा ना. नाही नको. नाही म्हणजे बाहेर जा, घरी नको. डन ठरलं. आशू आशू नखरे करू नकोस, मी बाहेर थांबते पटकन तयार होऊन. बाय 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 मावशी. अगं अनुष्का ऐक, तू माझं ऐक ना चिंगे. गेली पण यार. चर्चा न वाढवण्याचा एकमेव मार्ग. अरे चाचू आजच चान्स आहे, अनुष्का मॅमला सगळं क्लिअरली सांगून टाक. प्रदीप रह, मी मनापासून तुमची माफी मागते, पण हा विषय इथेच संपवा. आपल्या छकुलीच्या रूपाने या घरात लक्ष्मी जन्माला आली आहे. तिच्या इवल्याशा पावलांबरोबर या घरात परत एकदा आनंद आणि उत्साह आणतोय. मागचं सगळं विसरून आपण नव्याने सुरुवात करूया. आई तुम्ही जे म्हणता ते मला पटतंय, पण मला ते विसरता येणार नाही इतक्यात, आणि विसरून चालणारही नाही. मी वेळोवेळी इथे येत राहीन. अनघाची खुशाली विचारायला समजा हवं तर, पण मला माझ्या मुलीवर अन्याय होतोय, ती आनंदात नाही आहे असं जरा जरी जाणवलं ना, तरी पुढच्या वेळी तिची मर्जी न राखता मी तिला माझ्याबरोबर घेऊन जाईन. असं नाही होणार प्रदीपराव, मी सांगतो ना. आणि अभि म्हणतोय ना तो भरकटला आहे, मी ओळखतो माझ्या मुलाला, तो खूप गुणी मुलगा आहे, आणि म्हणूनच तर अनघा त्याच्या प्रेमात पडली ना.
आता जे झालं ते होऊन गेलं, कोणाची तरी दृष्ट लागली असं समजू आणि विसरून जाऊया. अनघाचा सासरा म्हणून मी तुम्हाला वचन देतो, अनघाला मी इथे काहीही त्रास होऊ देणार नाही. आता तुम्ही सुद्धा अभिवरचा राग सोडा आणि त्याला अजून एक संधी द्या प्लीज. अवे संधीचे अभिषेक रावांसाठी, त्यांना हे समजत असेल ना तर त्यांनी या संधीचं सोनं करावं. येतो आम्ही. प्रदीपराव असे उभ्या उभ्या का निघताय? प्रदीपराव अहो असं कसं, निदान जेवायला तरी थांबा. आप्पा साहेब, आम्ही जेव्हा आमच्या मुलीला ना नातीला पाहिलं ना तेव्हाच आमचं पोट भरलं. पण तुमचा मान ठेवण्यासाठी थोडी साखर ठेवा हातावर, एवढी गोड मारून खातो आणि निघतो. सांभाळा, मुलीचा बाप शेवटी आयुष्यभर मुलीचा बापच असतो. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी दिली आहे हे त्याच्या डोक्यातून झोपेत सुद्धा जात नाही. तिला सासरी चांगली वागणूक मिळावी एवढीच इच्छा असते त्याची. तुमच्याकडे बघून, तुमच्या कुटुंबाकडे बघून अनघाला या घरात दिली आहे. सांभाळा तिला. अप्पा साहेब, आई साहेब, येतो आम्ही. हिच्यासाठी आतापासूनच पैसे गुंतवून ठेव आणि सुरुवात आमच्यापासून कर. हिला हिच्या सासरच्या माणसांकडे कधी पैशासाठी हात पसरावा लागू नये. आणि तूही आता हळूहळू काम सुरू कर. स्वतःच्या पायावर उभी राहिलीस ना तर स्वतःच्या विचारावर ठाम राहू शकशील. आईला सांगा काळजी घे. मी येत नाही तुला भेटायला. माझं फेवरेट गाणं आहे आणि मी माझ्या फेवरेट जागी आली आहे आणि माझ्या फेवरेट माणसाबरोबर आली. व्हॉट अ लवली कोइन्सिडन्स.
जाव ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.